नमस्कार। राम मंदिराच्या मुद्द्यावरून शिवसेना आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये जोरदार राडा पाहायला मिळाला आणि हा संघर्ष आता आणखी चिघळत चाललाय। राणे बंधूंनी शिवसेनेला डिवचायचा प्रयत्न केला होता। नितेश राणेंनी हातापाई करणाऱ्या भाजप कार्यकर्त्यांना शूर मावळे असं म्हणत त्यांचा जाहीर सत्कार केला, तर दुसरीकडे निलेश राणे यांनी दादरमध्ये सेना भवन आहे, दादर कोणाच्या बापाचं नाही, तो दिवस लांब नाही ज्या दिवशी सेना भवनच्या काचा फुटलेल्या दिसतील। संजय गुंडगिरीची वार्ता करतो, यापेक्षा मोठा विनोद नाही, दुःखा एक नंबरचा, अशी खोचक टीका भाजपचे महाराष्ट्र प्रदेश सचिव निलेश राणे यांनी केली होती। आता या दोघांना शिवसेनेनं चोख प्रत्युत्तर दिलं। ज्या आईनं राजकारणात आपल्या वडिलांना मोठं केलं, नाव दिलं, संधी दिली, त्याच वास्तूबद्दल हे बोलणं आपले संस्कार दर्शवतात। राजकारणात टीका होतेच, पण शब्द जपून वापरायचे असतात। असं बोलू नका की नंतर त्याचा त्रास होईल। ज्यांच्यामुळे आहात त्यांना नका पायदे तुडवत जाऊ। मराठी आहात मराठी राहा, आपण भ्याडपणा नाही करायचा। फक्त दादरमधील एक गल्लीतील शिवसेना कार्यकर्ते होते ते, लक्षात ठेवा, थोडेसे, अजून पुरा महाराष्ट्र शिल्लक आहे, नाहीतर काय झाले असते हा विचारसुद्धा करायला भीती वाटली असती। अगर आप शिवसेना भवन की तरफ आँख उठा कर देखेंगे तो उनको इस प्रकार से प्रसाद मिलेगा, मैं आपको बताता हूँ और मैं ऑन रिकॉर्ड बोल रहा हूँ।